Hello. In today's lecture, we discuss the general characters of Mollusca phylum. आपण आतापर्यंत अर्थ्रोपोडा फायलम बघत होतो. त्यामध्ये आपण प्रॉन्स स्ट्रक्चर, त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम, नर्वस सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्याचबरोबर त्यामधलाच दुसरा मेंबर दॅट इज अ कॉकरोच, त्याचे जनरल कॅरेक्टर्स, त्याचे माउथ पार्ट्स, डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम आणि लास्ट लेक्चर मध्ये आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघितली. टुडे वी डिस्कस द नेक्स्ट फायलम दॅट इज अ मोलस्का. फिगर मध्ये तुम्हाला जे एक्झाम्पल्स दिसतात ॲनिमल्सचे, ऑक्टोपस, स्लग, युनियो, स्नेल, दीज आर दी ॲनिमल्स विच बिलॉंगिंग टू द फायलम मोलस्का. ठीक आहे, आज आपण जनरल कॅरेक्टर्स डिस्कस करणार की मोलस्का ग्रुप मध्ये असणाऱ्या ह्या ॲनिमल्सचे एक्सटर्नल मॉर्फोलॉजी कशी असते, कशापासून यांची बॉडी फॉर्म झालेली आहे, त्याचबरोबर त्यांचे हॅबिटॅट काय आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम कशा पद्धतीची असते. ठीक आहे, तर पहिलं कॅरेक्टर आहे मोलस्का आर सॉफ्ट बॉडीड. कशी आहे यांची बॉडी? सॉफ्ट आहे. सॉफ्ट बॉडीड, बायलॅटरली सिमेट्रिकल, म्हणजे मधून जर आपण यांना कट केलं तर ते सिमिलर सिमेट्रिकल असतात. अनसेगमेंटेड सिलोमेट ॲनिमल्स, युजली शेल हॅव्हिंग अ मॅन्टल. बघा, तुम्हाला स्नेलचं जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये एक शेल दिसेल, राउंडेड जी दिसतीये टप, ती शेल आहे. आता हा खाली युनियो, हा जो बायवॉल्व तुम्हाला दिसतोय, तर हा ॲनिमल मध्ये असतो या शेलच्या. ठीक आहे, वेंट्रली काय आहे? फुट प्रेझेंट आहे. आणि ही जी शेल बनलेली त्याला काय म्हणतात? मॅन्टल. ठीक आहे, अँटीरियर हेड आहे आणि डॉर्सल विसरल मास तिथे प्रेझेंट आहे. मोलस्का आर एसेन्शियली ॲक्वॅटिक, मोस्टली मराईन, फ्यू फ्रेश वॉटर अँड सम टेरेस्ट्रियल फॉर्म. मोस्टली हे ॲक्वॅटिक असतात, मराईन फॉर्म मध्ये असतात आणि काही फ्रेश वॉटर फॉर्म मध्ये आपल्याला दिसून येतात, जसं की गोगलगाय वगैरे ते आहे. त्याचबरोबर काही किंवा खूप फ्यू टेरेस्ट्रियल फॉर्म मध्ये असते. नाउ नेक्स्ट कॅरेक्टर इज द बॉडी इज सॉफ्ट. बॉडी कशी आहे? सॉफ्ट आहे. अनसेगमेंटेड, बायलॅटरली सिमेट्रिकल अँड द बॉडी कन्सिस्ट ऑफ हेड, फूट, मॅन्टल अँड द विसरल मास. बघा, नोट डाऊन करा, बॉडी कशापासून बनलेली आहे? हेड, फूट, मॅन्टल अँड विसरल मास. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पायला ग्लोब्युसा डिटेल मध्ये बघणारच, पण तुम्हाला आजच्या लेक्चर मध्ये जनरल कॅरेक्टर्स माहिती पाहिजे. देन द बॉडी इज क्लॉथ विथ वन लेअर ऑफ अ सिलिएटेड इपिडर्मिस. काहींची बॉडी मध्ये कसं आहे? इपिडर्मिस सिलिएटेड फॉर्म मध्ये असत. देन बॉडी इज कॉमनली प्रोटेक्टेड बाय एक्झोस्केलेटन. स्नेल मध्ये युनि बायवॉल तुम्ही जर बघितले असतील
तर बॉडी कशी आहे बाहेरची? टफ आहे, एक्झोस्केलेटन ने बनलेली आहे, कॅल्केरियस शेल ने बनलेली आहे आणि वन ऑर मोर पीसेस सिक्रेटेड बाय द मॅन्टल. सिक्रिशन तयार होतं तिथे त्यांच्या बॉडीचे बाहेर आणि मग ते कसं टफ होऊन जात. नाव हेड इज डिस्टिंक्ट बिअरिंग द माउथ. हेडला माउथ पोर्शन आहे प्रोव्हाइडेड विथ आईज. बघा गुगल गायला तिथे स्नेलला आईज प्रेझेंटेड, टेंटॅकल्स प्रेझेंटेड. ठीक आहे. नाव नेक्स्ट व्हेंट्रल बॉडी वॉल इज मॉडिफाइड इन टू मस्क्युलर फ्लॅट और प्लेक लाइक सरफेस. द फूट इज विच इज व्हेरियसली मॉडिफाइड फॉर क्रिपिंग बरोइंग एंड स्विमिंग पर्पज. नेक्स्ट कॅरेक्टर इज मॅन्टल. मॅन्टल और इट इज ऑल्सो कॉल्ड एज पॅलियम. ठीक आहे. Is a fold of body wall and mantle cavity is present. ठीक है. आता बघा नेक्स्ट कॅरेक्टर खूप महत्त्वाचे आहेत. बॉडी कॅविटी प्रेझेंट असते मोलस्का फायलम मध्ये. जे ॲनिमल येतात त्यांच्या बॉडी मध्ये कॅविटी प्रेझेंट असते, दॅट इज अ हिमोसील कॅव्हिटी. कोणती कॅव्हिटी आहे? हिमोसील कॅव्हिटी. नाउ नेक्स्ट डायजेस्टिव ट्रॅक इज सिंपल एंटीरियर माउथ एंड पोस्टीरियर एनस. ठीक आहे. पूर्ण सिंपल टाइपचं डायजेस्टिव ट्रॅक आहे. एनस स्ट्रक्चर कसं आहे? यू शेप एनस स्ट्रक्चर आहे. देन नेक्स्ट कॅरेक्टर इज फॅरिंग्स कंटेन रॅस्पिंग ऑर्गन दॅट इज अ रॅडुला. रॅडुला इथे प्रेझेंट असतो. नेक्स्ट सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन. बघा ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम इज प्रेझेंट इन मोलस्का इन सेफॅलोपोड्स. म्हणजे याचे जे क्लासेस आहेत गॅस्ट्रोपोडा वगैरे ते त्याच्यामध्ये, तर सेफॅलोपोडा जे आहे त्याच्यामध्ये क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम असते, पण जे दुसरे आहे त्यांच्याकडे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. ठीक आहे. नेक्स्ट रेस्पिरेटरी ऑर्गन कन्सिस्ट ऑफ न्यूमरस गिल और टेनिडिया. ह्या ॲनिमल मध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन म्हणून कोण काम करत? गिल्स तिथे प्रेझेंट असतात त्यांच्या बॉडी मध्ये. गिल्स ला अदर नाव काय दिलेलं त्यांनी? टेनिडिया. आपल्याला स्पेशल रेस्पिरेटरी सिस्टीम या ग्रुप मधल्या मेंबरची बघायची आहे, पण आता तुम्ही हे लक्षात ठेवा द रेस्पिरेटरी ऑर्गन ऑफ दिस ॲनिमल्स आर गिल्स और टेनिडिया. रेस्पिरेटरी पिगमेंट इज हिमोसायनिन. बघा एमसीक्यू मध्ये तुम्हाला विचारू शकतात विच इज द रेस्पिरेटरी पिगमेंट ऑफ मोलस्का, दॅट इज हिमोसायनिन. आपल्यामध्ये कोणता आहे? आपल्यामध्ये हिमोग्लोबिन आहे, पण या ॲनिमल्स मध्ये कोणते? हिमोसायनिन. नेक्स्ट एक्सक्रिटरी सिस्टीम कन्सिस्ट ऑफ पेअर ऑफ मेटानेफ्रिडिया. नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ पेअर सेरिब्रल प्लुरल पेडल अँड व्हिसरल गॅंग्लिया. सेक्सेस आर सेपरेट डायोशियस बट सम आर हर्मॅफ्रोडाइटिक. काही हर्मॅफ्रोडाइट आहेत. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल और इंटरनल. डेव्हलपमेंट इज आयदर बाय मेटामॉर्फोसिस थ्रू
लक्षात ठेवा, एमसीक्यू साठी तुम्हाला विचारू शकतात. विच इज द लार्वल स्टेज ऑफ मोलस्का, दॅट इज व्हेलिगर लार्वा. म्हणजे लार्वल स्टेज मध्ये जो लार्वा इथे दिसतो दॅट इज ए व्हेलिगर लार्वा. ठीक आहे, continue.